कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणरायाची आराधना केली जाते. गणेशोत्सव देखील महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गणपतीची अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे राज्यात आहेत. यापैकीच एक म्हणजे जालना शहरापासून 8 ते 10 किमी अंतरावर असलेलं माळाचा गणपती संस्थान. सद्गुरू रंगनाथ महाराज यांनी या गणपतीची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. ज्या झाडाखाली हा गणपती घडवण्यात आला त्या लिंबाच्या झाडाची पाने आजही गोड लागतात अशी आख्यायिका आहे. भाविकांच्या इच्छा आकांक्षा आणि नवस पूर्ण करणारा गणपती म्हणून या गणेशाची ख्याती आहे. भाविक आपली इच्छा मूषक म्हणजेच उंदराच्या कानात सांगतात आणि ती इच्छा गणपतीपर्यंत पोचते. भाविकांनी सांगितलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर ते इथे येऊन आपला नवस फेडतात. भाविकांच्या सोयीसाठी इथे भक्तनिवास आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे संस्थान खूप ऐतिहासिक संस्थान आहे. श्री गजानन महाराजच्या काळात रंगनाथ महाराज एक संत होते, त्यांच्या हाताने ही मूर्ती घडवलेली आहे. इथं आम्ही या मंदिराचा 2001 जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार केल्यानंतर इथं दर वर्षाला खूप मोठे भंडारे होते. आम्ही गणेश जयंतीला भंडारा करतो, हरिनाम सप्ताह राहतो, गोरगरिबाच्या लग्नासाठी मंगल कार्यालयाची सुविधा केलेली आहे, भक्तनिवास केलेला आहे. इथून पुढे भविष्यात बी गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं खूप मोठा विकास करू. मी इथला पुजारी श्री विनायक शंभर देशपांडे. ही उजव्या सोंडाची मूर्ती आहे. ही रंगनाथ महाराज संत यांनी 1818 वैद्य चतुर्थी या दिवशी स्थापन केलेली आहे. ही मूर्ती चमत्कारिक असून उजव्या सोंडीची आहे. त्याला रोज गुळाचा भोग लागतो. इथं काही भक्त येतात, मूषक जीच्या कानामध्ये जे सांगितलं ते पूर्ण इच्छा भक्ताच्या परिपूर्ण होतात. ही नवसाला पावणारी मूर्ती असून अधिक चमत्कारिक आहे. रिद्धी सिद्धी आणि विनायक ही मूर्ती स्थापना आहे. रंगनाथ महाराजांनी एका लिंबाच्या झाडाखाली ही मूर्ती बनवलेली आहे. त्या लिंबाचा पाला गोड आहे, तो रोगावर विलाज करणारा सुद्धा आहे आणि ही मूर्ती सर्वजणांना आरोग्यदायी आणि लाभ देऊ ही सर्वांची इच्छा आहे. म्हणून ही मूर्ती सर्वांची इच्छा पूर्ण करणारी असून या गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. माझं नाव विजय थोरात, मी जालना येथील आहे. माळाचा गणपती देवस्थान हे खूप प्राचीन देवस्थान आहे आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे. इथे बरेच प्रकारचे सर्व लोक आम्ही सर्व येतो आणि विविध नवस करतो आणि सगळे नवस पूर्ण होतात अशी मान्यता आहे आणि असे अनुभव पण आम्हाला आहे. माझे नाव समीक्षा थोरात, मी इथे नेहमी येते. मला इथे आल्याच्या नंतर खूप पॉझिटिव्ह वाटते आणि हे देवस्थान खूप प्राचीन आहे आणि इथं आल्यावर एक वेगळीच अनुभूती भेटते. अरे हां, 26 से गणपती का श्रृंगार करते. एक भी ऐसा चतुर्थी को ये नहीं हुआ कि खड़ा हुआ. और यहाँ पान का भोग लगाने से मनोकामना पूर्ण होती है. पान और शमी पत्र कुकु चौल में मिला के शमी पत्र का यानी माथे के ऊपर शमी पत्र लगाया जाता है. और यहाँ पे ना कोई भी हो, सिर्फ नज़र भर के देखो मनोकामना पूरी. गणेशा को घर का एक मेंबर समझते हैं. घर में अगर कुछ लाइव पर्स में जैसे पहले दो पान ला, एक पान लाती थी भगवान को भोग लगाई लेके जाती थी, दिखता ही नहीं था. अब दो पान लाती हूँ, भगवान को एक रखती हूँ, एक लेके जाती हूँ और सबको अपना प्रसाद गणपति में बैठाते. लड्डू का मोदक का भोग इनको बहुत प्रिय. श्री गणेशाची उजव्या सोंडेची मूर्ती अभावानेच पाहायला मिळते ती या ठिकाणी आहे. तसेच भाविक भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा गणेश अशी या गणपतीची ओळख आहे. जालना शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.